अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील संत सावतामाळी मंदिरात सावित्रीमाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अश्वमेघ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भव्य बाल आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या आरोग्य शिबिरासाठी क्षत्रिय माळी समाज ट्रस्ट जामनेर, मराठा सेवा संघ जामनेर, गोपाळ समाजहित संघ जामनेर यांचे अनमोल असे सहकार्य लाभले, तर तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे बालकांची तपासणी करत उपचार करण्यात आले। या शिबिराचा लाभ बहुतांशी रुग्णांनी घेतला। 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त सर्वप्रथम सावित्रीबाईंच्या प्रतिमेला अभिवादन करतो। आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अश्वमेध बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या विद्यमानाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालक मंदिरामध्ये आज महा बाल आरोग्य शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी संत संस्था मंदिरामध्ये सर्व प्रकारच्या सामाजिक संघटनांचा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलं। त्याचबरोबर मराठा सेवा संघ जामनेर, गोपाळ समाजहित महासंघ जामनेर यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। लहान मुलांची आरोग्य तपासणी व्हावी, हा त्यांचे विकार वेळीच आपल्या लक्षात यावेत, पालकांच्या लक्षात यावेत आणि त्यावर उपचार व्हावेत या सदहेतूने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। यासाठी श्रीला हॉस्पिटलचे संचालक श्री प्रशांत पाटील बालरोगतज्ञ, त्याचप्रमाणे उमाकांत पाटील, प्रशांत पाटील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक यांचं, या तज्ज्ञ डॉक्टरांचं आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि यांच्या सहकार्यातूनच आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या प्रकारे साजरा होत आहे। माडी गल्ली असोत किंवा सुतार गल्ली असोत किंवा जामनेर शहरातील सर्वच प्रकारच्या माता भगिनींचा या ठिकाणी चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट आम्हाला सहभाग या ठिकाणी लाभला आणि त्यांच्याच सहकार्यातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या प्रकारे संपन्न होत आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वच प्रेक्षकांना मी आजच्या या सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना देऊ इच्छितो आणि या संघटनेच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला आहे, या संघटनेच्या सर्वच कार्यकर्त्यांचं, सर्व प्रकारच्या अध्यक्ष उपाध्यक्ष असतील किंवा सर्व सदस्य असतील यांचं सुद्धा मी या ठिकाणी खूप कौतुक करू इच्छितो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम भविष्यात या ठिकाणी घ्यावेत अशी विनंती आहे। सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना 9 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज 3 जानेवारी अर्थात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती, या जयंतीचं औचित्य साधून अश्वमेध संस्था त्याचबरोबर यांच्या वतीने मराठा सेवा संघ जामनेर, त्याचबरोबर गोपाळ समाजी महासंघ जामनेर, क्षत्रिय माळी समाज ट्रस्ट जामनेर यांच्या या अमूल्य सहकार्याने आज या ठिकाणी भव्यदिव्य असा बालकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन संत शिरोमणी सावता महाराज मंदिर माळी गल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। सदर या प्रसंगी या शिबिरामध्ये जवळपास बजरंगपुरा, माळी गल्ली, सुतार गल्ली, भुई गल्ली यासारख्या या गोरगरीब जनता ज्या ठिकाणी राहते, जुनं गाव आहे त्या गावांमध्ये या लोकांना, या बालकांचं आरोग्य तपासणी व्हावी या हा उदात्त हेतू मनात ठेवून या दिवशीचं हे आयोजन करण्यात आलेलं होतं। या प्रसंगी आम्हाला सर्वात जास्त जे सहकार्य मिळालं ते म्हणजे श्रीलीला हॉस्पिटलचे संचालक आदरणीय आमचे मित्र डॉक्टर प्रशांत पाटील सर, त्याचबरोबर उमाकांत पाटील दादा सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक आदरणीय प्रशांत पाटील दादा, या तज्ज्ञ डॉक्टरांचं या ठिकाणी आम्हाला लाभ मिळालेला आहे। त्याचबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते, या सर्वांचंही मी या माध्यमातून, त्यांचे मी या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम आम्ही नेहमी आयोजित करू अशी आशा या ठिकाणी मी बाळगतो आणि आमच्या या अश्वमेध बहुउद्देशीय संस्था संचलित जी आम्ही शाळा काढलेली आहे त्या शाळेसाठी भरपूर अनेक लोकांनी योगदान द्यावं या ठिकाणी मी या प्रसंगी असं आव्हान या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना माध्यमातून करतो। धन्यवाद। दिनांक 3 जानेवारी जामनेर या रोजी आज अश्वमेध बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालक मंदिर येथे महाबाल आरोग्य शिबिराचं आज आयोजन करण्यात आलं होतं। वास्तविक पाहता उपक्रम खरंच खूप चांगला आहे।
आज दिवसही तेवढाच चांगला आहे. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्या कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं, त्यानिमित्त मी सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमानिमित्त जमलेल्या आज इथे जवळपास या शिबिरास जवळपास 100 ते 150 रुग्णांची तपासणी आम्ही आज केली. प्रतिसाद खूप चांगला लाभला. वास्तविक आज दिवस खूप चांगला असल्याकारणानं या दिवसाच्या पर्वावरती हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. आमच्या मित्रमंडळींचं त्याची त्याला मोलाची साथ लाभली, त्यांचे या निमित्तानं मी आभार मानतो. त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं. एवढ्या मोठ्या आज व्यक्तीचा आज जयंतीच्या निमित्तानं आज बोलवलं, खरं तर मी त्या याच्यासाठी पात्र नाही, पण तरी मी एक माझं भाग्य समजतो की मी याच्यासाठी त्यांनी मला बोलवलं. मी त्यांना परत एकदा आभार मानतो आणि परत सर्वांना या जयंतीनिमित्त सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.